महाराष्ट्रामध्ये येऊन बसलेलो आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची जबाबदारी होती की महाराष्ट्राचे समन्वयक मंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंध साधायला पाहिजे होता, पण काल संध्याकाळपर्यंत कुठलाच निर्णय झाल्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं कोणत्याही प्रकारचं मराठी माणसांच्याकडे दखल घेतली नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. गृह खात्याची जबाबदारी आहे, या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे, मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, त्यांनीही गेलेलं नाही, आणि म्हणून जोपर्यंत शासन प्रतिनिधी या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत हे महाराष्ट्र एकीकरण समितीचं महारस्ता रोको आंदोलन संपणार नाही. अधिवेशन आणि त्या अधिवेशनच्या दिवशी पहिला आमचा अधिकार म्हणजे तो आमचा महामेळावा. मुळामध्ये या विधानसभेच्या या सर्व अधिवेशनाला पहिल्यांदा आमचा सर्व लोकांचा कर्नाटकला विरोध होता, पण मराठी माणसाला मोडून तोडून 25 लाख मराठी माणसांची भावना आपल्यामध्ये घ्यायची नाही आणि ते अधिवेशन करायचं, तर या सर्व याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा कर्नाटक सरकारनं काल महामेळावा दिला नाही त्याच्या ठिकाणी पहिल्यांदा कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करतो. त्याचबरोबर आज या ठिकाणी जर आपण बघितलं महाराष्ट्र आणि कर्नाटकची सीमा आहे, वास्तविक आता आम्हाला कर्नाटकचं बेळगावमध्ये जायचं होतं, 147 कलमाचा भंग करायचा होता, पण महाराष्ट्राच्या पोलिसांनीच तिथं थांबवून ठेवलेलं आहे, आणि म्हणजे महाराष्ट्राचं सरकार या पोलिसांच्या पाठीशी आहे की बाबा हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय. आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली नाही आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये समन्वयक मंत्री जर नेमणूक झाली असं तर ते मंत्री काय येत नाहीत हा सर्व मराठी माणसाचा सवाल आहे. या ठिकाणी लक्षात आणून द्यावी आणि सोडवण्यासाठी प्रयत्नशील व्हावे असं माझी या सीमावासियांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने हे मी आपल्या ज्या भावना आहेत त्या सर्व शासन स्तरावर पाठवतो. तत्काळ मी त्याचे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना जिल्हाधिकारी साहेबात हो शासनाला पाठवतो. धन्यवाद.